कारे दुरावा ही मालिका संपल्यामुळे आता सगळ्यांना जय आणि आदितीची जोडी रोज तर बघायला मिळणार नाही. पण आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं की हे दोघं स्ट्रॉबेरी नावाच्या नाटकात एकत्र येत आहेत. मालिका संपली तर आता 14 एप्रिल पासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. ही पण एक प्रेमाचीच कथा आहे. सुयश ह्यात एका कवीची भूमिका करत आहे. सुयश आणि आदिती दोघांना लाईव्ह प्रेक्षकांसमोर न रिटेक घेता परफॉर्म करायचं टेन्शन तर आहेच, पण त्याच वेळी त्यांना त्यांच्या चाहत्यांनाही जवळून पाहता येईल याची उत्सुकता त्यांनी व्यक्त केली. तुम्ही हे नाटक पाहणार आहात की नाही? मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.